आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार आणि क्लार्क हे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यामध्ये अडकलेत. संबंधित प्रकरणाची चौकशी लाचलुचपत विभागाचे आणि स्थानिक घोडेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या मार्फत सुरू आहे. दरम्यान या संदर्भात तक्रार दाखल करण्याचं काम सुरू आहे असं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलंय. घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटाचे सदस्य देविदास तरेकर यांनी याबाबत लाचलुचपत विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार सीबीआयनं सापळा रचला होता आणि ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे देविदास दरेकर यांच्याकडे आंबेगावच्या तहसीलदार यांनी 1,00,000 रुपयाची कामानिमित्त मागणी केली होती असं या ठिकाणी सांगण्यात येते. लाचलुचपत विभाग पुणे या ठिकाणी देविदास दरेकर यांनी या संदर्भात तक्रारही केली होती. त्यानुसार सापळा रचला असता घोडगाव तहसील कार्यालय या ठिकाणी असणारे क्लार्क यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्या क्लार्कनी तहसीलदार यांना देण्याकरता चौकशी घेतली असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यानुसार लाचलुचपत विभाग आता पुढील तपास करत आहे. आमोद जाधव, 24 तास, आंबेगाव.